पवार जेव्हा बोलतात त्याचे खूप अर्थ निघतात आणि अर्थ काढले पण जातात, यातला खरा अर्थ काय आहे तो शोधायचा प्रयत्न करूया. कुमार सप्तरजी, तुम्ही पवारांनाही जवळून ओळखता, जवळून जाणता, तुम्हाला काय वाटतं की अचानक पवार या सर्व म्हणजे सरकारवर एवढी टीका, कडक टीका होत असताना अचानक असं बोलतात, म्हणजे नक्की काय आहे त्याच्या मागे? मला असं वाटतं, ज्या पद्धतीनं मी शरद पवारांना ओळखतो, ते नेहमी बाकीचे लोक एका दगडात दोन पक्षी मारतील तर ते एका दगडात चार पाच पक्षी मारतात. तर या दृष्टिकोनातून पाहिलं तर कदाचित त्यांना असं वाटत असेल की हे टायमिंग असं आहे की UPA अडचणीत आहे आणि अशा वेळेला आपण भ्रष्टाचाराच्या एकंदरीत वणव्याच्यापेक्षा वेगळे आहोत असं एक दाखवता यावं, नंबर एक. नंबर दोन, त्यांच्या पक्षातही अलीकडे असं बोललं जातं की त्यांचं ऐकत नाही, तर त्यांना इशारा असावा की तुम्ही जे चालवलं आहे ते तुम्ही मला बाजूला करून करत असाल तर मी उद्या तुमचंही लख्तर बाहेर निघत असतील तर मदत करणार नाही, असा इशारा त्याच्यामध्ये असावा असं मला वाटतं. परंतु याच्यामध्ये मुख्यतः नामानिराळं होणं हे शरद पवारांना शक्य नाही आहे, कारण जाणता राजा आणि महाराष्ट्रातली जी राजकीय प्रक्रिया झाली त्याचे ते प्रमुख नेतृत्व होते, तर हेचे फळ काय मम तपाला असं म्हणायची वेळ आली आणि असं सांगावं लागेल की हे म्हणण्याचं शील माझ्याजवळ आहे, मी कधीही भ्रष्टाचारांना साथ दिली नाही असं त्यांना सिद्ध करावं लागेल. तर तसं ते काही थोडंसं त्यांना बुमरँग होणार पण आहे. बरोबर आहे. गोविंदराव अधिक पण आपल्या बरोबर आहेत. गोविंदरावजी, याचा काय अर्थ काढायचा? कारण ज्या पद्धतीने आता सप्तरशी म्हणतात की पवार बोलतात त्याला बरेच अर्थ असतात, आणि पवारांना दाखवायचं काय की बाबा हा जो भ्रष्टाचार एकूणच चाललेला आहे ह्याच्यात काँग्रेस सरकार कुठेतरी आहे, पण आम्ही त्यांचे घटक जरी असलो तरी आम्ही वेगळे आहोत हे कुठेतरी दर्शवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे का? दुर्दैवाने पवार साहेबांच्याविषयी नेहमीच गैरसमज पसरवण्याचं एक काम सातत्यानं होत आलेलं आहे. आता पवारसाहेब बोलतात ते नेहमी वास्तवाला धरून बोलत असतात, हा नेहमी सर्वांचा अनुभव आहे, परंतु त्यातून राईचा पर्वत कसा होतो याचं हे एक उदाहरण आहे आजचं. मी स्वतः या कार्यक्रमाला हजर होतो, स्वतः मी पवारसाहेबांचं भाषण त्या ठिकाणी ऐकलेलं आहे, आणि म्हणून त्याच्यात काही अर्थ दडलेला आहे किंवा अर्थ दडलेला असेल अशा प्रकारचे जे काही याच्यातून अर्थ काढले जात आहेत मला असं वाटतं ते योग्य नाहीत. आपण जो मुद्दा उपस्थित करताय तो ठीक आहे, पवार साहेबांनी काय भाषण केलं हे ठीक आहे, पण स्वतःच्या सरकारला जेव्हा क्रिटिसाइज करतायत तेव्हा त्यांना नक्की काय म्हणायचं हा विषय होता. एक मिनिट, मी तेच सांगतो, त्याच्याकडेच येतो तो. मी कुणालाही टीका केली नाही, कुणालाही लक्ष बनवलेलं नव्हतं, कुणावरती टीका करण्याचा त्यांचा उद्देश नव्हता, त्याने आजूबाजूला परिस्थिती कशी आहे आणि या परिस्थितीमधून उद्याच्या काळामध्ये महिलांना या सगळ्या परिस्थितीला कसं सामोरं जावं लागणार आहे. 50% महिला उद्याच्या राजकारणामध्ये आल्यानंतर त्यांना या सगळ्या गोष्टींचा परिचय करून घ्यावा लागेल आणि समाजामध्ये या विकृती येणार नाहीत, निकोप समाज निर्माण होईल हे देखील पाहण्याचं काम महिलांनाच करावं लागेल असा मुद्दा मांडत असताना त्यांनी आजूबाजूच्या परिस्थितीचा उल्लेख केला आणि त्या उल्लेखामध्ये ते एवढंच म्हणाले की आपल्या आजूबाजूला काय घडतं आपण बघतो आहोत, सगळ्यांना निराश व्हावं लागेल, नाराज व्हावं लागेल असं चित्र सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे, आणि म्हणून मग भ्रष्टाचार असो बाकीचे इतर विशेष मुद्दे आहेत ते मुद्दे देखील आपण लक्षात घेण्याची गरज आहे, आणि भ्रष्टाचार आपल्या घरात घडत असताना देखील आपण स्वस्त बसायचं का, त्यासंबंधी देखील आपली भूमिका काय असावी, आपल्याला देखील स्पष्टपणे त्यासंबंधी भूमिका घेतली पाहिजे अशा प्रकारचं त्यांनी आवाहन त्या ठिकाणी केलं, अनेक प्रकारे महिलांना मार्गदर्शन केलं. वेगळा तुमचा मुद्दा कळलाय. गिरीश बापटजी, तुम्ही काय म्हणाल की अधिकजी सांगतात तेवढं सगळं सरळ सोपं सगळं आहे का? आणि ते जर म्हणताय आता अधिकजींनी स्वतः शेवटी संबोधताना ते म्हणाले की आपण त्यात सहभागी व्हायचं का किंवा आपण तिकडे गप्प बसायचं का, मग पवार साहेबांना नक्की काय म्हणायचं की ते गप्प बसणार नाही आहेत, काय अर्थ काढायचा? पवार साहेब हे देशाच्या राजकारणातले एक मोठे नेते आहेत, मी फार छोटा कार्यकर्ता आहे, पण मी अभ्यास करत असतो तेव्हा मला असं वाटतं की पवार साहेब कधी कधी खरंही बोलतात आणि त्यामुळे आज त्यांच्या मनातलं असं उफाळून आलं असेल आणि ही सगळी परिस्थिती बघून उद्विग्नता आली असेल आणि आता त्यांच्या लक्षात आले की ही सगळी प्रकरणं इथपर्यंत येऊन ठेपतायत, तर बाबांनो आता निदान आपला पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांनी तरी ह्याच्यापासून बाजूला राहायला पाहिजे. आणि म्हणून ते बोलले हे खरं आहे, तुम्ही आज लोकसभा चालू आहे, असेंब्ली चालू आहे, मी रोज अनुभवतो आहे
एक दिवस असा जात नाही की ह्या देशामध्ये एक घोटाळा रोज नवीन उघडकीला आला नाही. आणि ह्याच्यामध्ये मोठे सत्ताधारी मोठे मासे हे प्रामुख्याने आपल्याला दिसतात. मला भीती ह्याची वाटते की हा भ्रष्टाचार कधी ना कधीतरी उघडकीस येईल. सत्य हे कधीच कोणी दडपून ठेवू शकत नाही. पण लोकशाहीवरचा निवडणुकीच्या पद्धतीवरचा जनतेचा विश्वास उडून चाललेला आहे हे त्याच्यातलं सगळ्यात दुर्दैव आहे. आणि म्हणून शरद पवारजींना आपण आता हे विचारलं पाहिजे की हे सगळे घोटाळे जे होत आहेत सत्तेत सहभागी आहेत ना ते म्हणाले सरकार 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 म्हणजे शेवटी कोण? सरकार मध्ये काम करणारे लोक किंवा जे ब्युरोक्रॅट्स म्हणतात त्याच्यात आहेत ना ते स्वतः पण आहेत. स्वतः आहेत ना. म्हणून मग आयपीएलच्या घोटाळ्यापासूनच सगळ्याची चौकशी सुरू केली पाहिजे. माणिकरावजी तुम्हाला काय वाटतं की पवारांचा रोग काँग्रेसकडे होता का आणि त्यांना स्वतःला दाखवायचं की एनसीपी आणि ते लोक असे नाहीत पण काँग्रेस बाबा त्यांच्यावर आरोप होत आहेत आणि जे काय आहे ते काँग्रेस आणि त्यांच्यापर्यंत सीमित आहे? स्पष्ट त्यांचं मला काही प्रतिक्रिया कळलेली नाही त्याबाबत काय त्यांनी नेमकं म्हटलं ते आणि कुठल्या संदर्भामध्ये त्यांनी बोलले गेले हे पण मला काही त्याबद्दलची माहिती नाही आहे. परंतु त्यांना इतक्या वर्षापासूनचा पवार साहेबांना एक चांगला अनुभव आहे, चांगले प्रशासक आहेत आणि त्यांनी शेवटी संपूर्ण यामध्ये सुधारण्याच्या दृष्टिकोनातूनच त्यांनी काही स्टेटमेंट केलं असावं. परंतु कोणाच्या विरोधात ते जाईल किंवा शासनाच्या विरोधात अशा प्रकारचं काही वक्तव्य त्यांनी केलं असेल असं मला वाटत नाही. ठीक आहे. माणिकरावजींना वाटत नाही की याच्यात खरंच हे गांभीर्याने घ्यायला पाहिजे की माणिकराव बोलायचं टाळत आहेत हे आता खरंच कळणं कठीण आहे. पण माणिकरावजी तुम्हाला म्हणून सांगतो की जे पवार म्हणाले ते स्पष्ट होतं. ते म्हणाले की राज्यात जे घोटाळे होत आहेत किंवा हे भ्रष्टाचार होत आहेत त्याला कुठेतरी नेते आणि त्याचबरोबर जे सरकारी लोक आहेत ते जबाबदार आहेत असं पवारांनी म्हटलेलं आहे. सगळ्या ठिकाणी जबाबदार आहे हा जो भाग जो आहे मला असं वाटतं की जवळ शेवटी शासनाच्या माध्यमातूनच प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचे गैरप्रकार असेल ते उघडकीस आणणं त्याला शिक्षा करणं हे शासनाने सातत्याने काम केलेलं आहे मागच्या सुद्धा सगळ्या अनुभवावरून. काही लोक त्यामध्ये नसतात असं नाही परंतु कुठेही असं प्रकरण काही असेल त्यामध्ये कठोरपणे भूमिका घेणं हे शासनाचं कर्तव्य आहे. गोविंदरावजी मी ब्रेकच्या आधी असं म्हटलेलं तसं आपण तुम्हाला या मुद्द्यावर काय वाटतं की असं सरकारमध्ये कारण तुम्ही म्हणाल ठीक आहे पवार असं नसतील बोलले ते मी मान्य करतो पण माझ्या मते आपले बाकीचे जे सहभागी झालेले लोक आहेत ते मान्य करणार नाहीत. पण तुम्हाला या सर्व प्रकाराबद्दल तुम्हाला स्वतःला असं काय वाटतंय ते तुम्ही सांगा. मला स्वतःला हे वाटतं की पवार साहेब जे बोललेले आहेत ते कुठल्याही एका संदर्भात बोलले नव्हते. ते सर्वसाधारण परिस्थितीचा आढावा घेत होते आणि त्या संदर्भात ते बोलत होते आणि महिलांना मार्गदर्शन करत होते की पुढच्या काळामध्ये ज्या परिस्थितीला पवार साहेबांचं कळलं. पण तुम्ही पण स्वतः ज्येष्ठ नेते आहात तुम्हाला वाटतंय का की काही लोक खरंच सरकारचा गैरफायदा घेत आहेत आणि अशा प्रकारचा पदांचा गैरफायदा घेऊन हे सगळे व्यवहार करतात? वेगवेगळ्या शेवटी सरकार हे आपणच बनवतो. आपलेच लोक त्यामध्ये असतात. आपल्यामध्ये काही चांगले असतात काही वाईटही असू शकतात. हाताची पाची बोटं सारखे नसतात ही गोष्ट उघड आहे. त्यामध्ये नाकारण्यात काहीच अर्थ नाही की कदाचित काही लोक चांगलं वागण्याचा प्रयत्न करत असताना त्यातला एखादा अर्धा कुठेतरी तुम्हाला पण कुठेतरी मान्य आहे की घोटाळे आणि हे जे सगळे होत आहेत त्याला कुठेतरी सरकार जबाबदार आहे आणि सरकारमधली लोक पण जबाबदार आहे. सरकार याला सरकार जबाबदार नसतं. कुठली एखादी व्यक्ती फार तर जबाबदार असू शकते. सरकार कसं जबाबदार असेल याला? सरकारमधली लोक जबाबदार निर्णय घेत नाही. सरकार भ्रष्टाचार करत नाही. सरकार भ्रष्टाचार करायला सांगत नाही. त्यातला एखादा मंत्री करत असेल एखादा अधिकारी करत असेल तर गोष्ट वेगळी. पण कायद्याने ते सिद्ध झालं पाहिजे आणि सिद्ध झाल्यानंतर त्याला कठोर शिक्षा देखील झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेणं आवश्यक असताना कारण नसताना सरकारला सरकार 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 म्हणून बदनाम करायचं असेल तर मला आपण म्हणूया आपण शब्द बदलूया सरकारमधली लोक आपण भ्रष्टाचार करायला सांगत नाही. ठीक आहे सरकारमधली लोक आपण म्हणूया. कुमार सप्तर्षी जी तुम्ही काय म्हणाल की आता तुम्ही ऐकलं कुठेतरी गोविंदरावांना पण वाटत की सरकारमधली लोक असं करतात नाही त्याचं काय आहे की गोविंदराय आमचे मित्र आहेत त्यांची अडचण मी समजू शकतो. समर्थन करता करता ते एक वेगळा संदेश देत आहे की शरद पवार अगदी उथळ बोलत असतात कॅज्युअल बोलत असतात फारसा त्याला काही संदर्भ नसतो हे कोण मान्य करेल? या भ्रष्टाचाराचा जर प्रश्न आला आणि सत्तेचा गैरवापर हा प्रश्न आला तर शरद पवारांचं उभय राजकीय आयुष्य हाच त्याचा संदर्भ आहे. आणखीन वेगळा संदर्भ काय पाहिजे त्याला? तर त्याचा प्रामाणिकपणा जर असेल तर शरद पवारांनी सांगायचं की मी निवृत्त होतो आणि आता मी फक्त भ्रष्टाचाराच्याच विरोधात लढणार
आणि असं तुम्ही प्रश्न विचारला गोविंदराव अधिकांना, त्यावेळेला तुम्ही शरद पवारांना साथ देणार का? सरकार काय, मंत्री काय, हे काय घटपट बोलण्यामध्ये काय मुद्दा नाहीये, भ्रष्टाचार एवढा वाढलेला आहे आणि शरद पवार जे म्हणतायत हे सगळ्यातला विनोद आहे, म्हणजे शरद पवारने तो थांबवायला पाहिजे, ते थांबवत नाहीत आणि आम्हाला काय महिलांना काय ते मार्गदर्शन करत होते, हे काय जपानचं भूकंप आहे का, सुनामी, त्याचं आपत्ती व्यवस्थापनाचं मार्गदर्शन करतायत का? आता सरळ सांगायचं ना काय करायला पाहिजे, 1, 2, 3, 4 असं हे करायला पाहिजे आणि त्याची सुरुवात करावी लागेल तर त्यांना राजकारणातून निवृत्त व्हावं लागेल, इथून सुरुवात होईल भ्रष्टाचार विरुद्ध लढ्याला, असं मार्गदर्शन कसलं? भ्रष्टाचार खूप वाढला हे काय मार्गदर्शन आहे? ते काय जपानची सुनामी आहे का? ठीक आहे, हे लोक अलर्ट व्हा, सावध व्हा, तुमच्यावर हल्ला होतोय, त्याला काय करायचं हे सांगण्याची जबाबदारी सुद्धा शरद पवारांची आहे. ठीक आहे, पण अधिकजींना वेळ देऊया. अधिकजी काय म्हणाल तुम्ही? काय बोलले सप्तर्षी साहेब, माझ्या कानावर काही आलेलं नाही, मला ऐकायला आलेलं नाही इकडे. आपण सांगा काय म्हणाले ते, त्यानंतर मी बोलतो. ठीक आहे, अधिक काय बोलले ते मला ऐकायलाच आलेलं नाही. ठीक आहे, आपण गिरीश बापट यांना विचारूया. गिरीश बापटजी तुम्ही काय म्हणाल? नाही, अधिकजींच जसं कुमार सप्तर्षी म्हणाले तसं मला आहे की अधिकजींची अडचण आपण समजू शकतो, कारण महाराष्ट्र त्यांची प्रतिमा आतापर्यंतच्या राजकारणात अशी होती की शरद पवारांचे ते कट्टर विरोधक म्हणून. पण मी आता त्या याच्यात जाऊ इच्छित नाही, पण मी हे सांगू इच्छितो की शरद पवार साहेब हे असं कुठेही काही कॅज्युअल बोलणारे गृहस्थ नाहीत, ते देशातले मोठे राजकारणी आहेत आणि सर्व महाराष्ट्र राज्यापासून देशात चालणारे घोटाळे बघून त्यात आपण सहभागी आहोत, आपला पक्ष सहभागी आहे, अनेकांची त्याच्यात नावं येतात हे बघून कुठेतरी त्यांना उद्विग्नता आलेली आहे. आणि हे शेवटी मराठीमध्ये एक म्हण आहे की मी मारल्यासारखं करतो आणि तू रडल्यासारखं कर. मला असं वाटतं की कुमार सप्तर्षींच्या मताशी मी सहमत आहे की हे सगळे धडे द्यायचे आहेत तर मग तुम्ही जिथे जिथे सतत सहभागी आहात, मग ते केंद्रात असो नाही तर राज्यात असो, तिथे जे जे प्रकार चाललेले आहेत त्याच्या संदर्भात अधिक स्पष्टपणे शरद पवार साहेबांनी बोलण्याची आवश्यकता आहे.